नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द प्रॉमिस या शॉर्ट फिल्मला 3 नामांकनं मिळाली. या नामांकनामध्ये उत्कृष्ट पार्श्वसंगीताचं नामांकन देखील मिळालेलं आहे. या शॉर्ट फिल्मचे संगीतकार माझ्याबरोबर आहेत रवींद्र सुतार, आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रवींद्र, तुमचं लाईव्ह कोल्हापूरतर्फे हार्दिक अभिनंदन. तुमच्या शॉर्ट फिल्मला नामांकन मिळालेलं आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. मला सांगा, संगीताची सुरुवात, संगीत शिकायला सुरुवात कोणाकडनं केलीत? ॲक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये माझी सुरुवात ऑडिओ बाईट नावाचा एक स्टुडिओ होता, तिथे मी जॉबला होतो. मंदार खऱ्यांच्या इथं मी शिकलो ॲक्च्युली टेक्निकल सगळ्या गोष्टी. आणि म्युझिकची मला ओळख एम के साको म्हणून एक शिक्षक आहेत, ते आता सध्या पुण्याला असतात, त्यांच्याकडे मी शिकलो. मला सांगा, साधारण या तुमच्या द प्रॉमिस या शॉर्ट फिल्मचे थीम काय आहे? अनुप दत्राटकरचं दिग्दर्शन आहे, स्त्री भ्रूण हत्येवरती आहे ही थीम. सायकोशॉकर पद्धतीने तर अत्यंत गंभीर विषय आहे तो, त्या पद्धतीनं मांडलेला आहे त्याने. आणि त्याची म्युझिकची जबाबदारी त्यानं माझ्याकडे दिली होती. अनुपाने मी जवळपास 7 वर्ष झालं आम्ही एकत्र करतो आहे काम सगळे, यावेळेला पण त्यानं जबाबदारी माझ्याकडेच दिली. द प्रॉमिसचं म्युझिक करताना काय डोक्यात ठेवून म्युझिक कंपोज केलं तुम्ही? विषय अगदी गंभीर असल्यामुळे आमचं डिस्कशन आधी झालं होतं अनुपचं माझं. म्युझिकची ॲक्च्युली फारसं आम्हाला त्यात डिमांड ठेवायचीच नव्हती, तसे बघायला गेलं तर म्हणजे कथेनुसारच आम्हाला म्युझिक द्यायचं होतं. त्याचा अनुपने मलाही फ्रीडम दिला, त्यामुळं हे आज नामांकन मिळालं ॲक्च्युली फ्रीडममुळं. त्यामुळे माझ्या मला जे हवं आहे ते ॲक्च्युली करू शकलो म्युझिकमध्ये. त्यातले जे SFX जे आहेत, जिथं पंच बसायला पाहिजे त्या ठिकाणी मला, जेव्हा मी म्युझिक कम्प्लीट केलं अनुपने मला 1%सुद्धा चेंज सांगितलं नाही त्याच्यात, जे केलं तेच फायनल केलं. आता तुम्ही मगाशी उल्लेख केलात की द प्रॉमिस ही एक सायको शॉकर पद्धतीनं, असंच उल्लेख केला तुम्ही, जाणारी शॉर्ट फिल्म आहे. मला सांगा की ह्याचं म्युझिक कंपोज करताना तुमच्या नजरेसमोर अशा काही पूर्वीच्या काही फिल्म्स किंवा कोणत्या याचा आदर्श नजरेसमोर ठेवून तुम्ही याचं म्युझिक तयार केलं? असं कुठले मी ॲक्च्युली त्यासाठी कुठला रेफरन्स असा नाही घेतला मी, काय माहिती नाही ॲक्च्युली, जे खरं सुचलं ते मी केलं. मग आता या क्षणाला नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला नामांकन मिळालं आहे, 3 नामांकनं एकूण द प्रॉमिसला मिळाली आहेत, कसं वाटतं या क्षणाला? आनंद तर भरपूरच होतो आहे, कारण माझ्यासाठी फार मोठीच गोष्ट आहे, नामांकन मिळणं फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि सुरुवातीला जर असं तुम्हाला नामांकन मिळतं आहे तुमच्या करिअरच्या सुरुवातीला, तर आणि पाठिंबा असाच सगळ्यांचा मिळत राहिला तर आणखीन पुढे जाऊन मी काहीतरी प्रगती 100% करीन याच्यात. आता भविष्यातले काय प्रोजेक्ट्स आहेत का तुमच्याकडं? भविष्यातले प्रोजेक्ट, एक ऑडिओ अल्बम करायचे ॲक्च्युली आमचं आहे चालू, त्याच्यावरती आता काम चालू आहे सध्या. तर आत्ताच आपण रवींद्र सुतार यांच्याशी बोललो, वेस्टर्न म्युझिकचा अवलंब करून त्यांनी या शॉर्ट फिल्मला म्युझिक दिलेलं आहे, पार्श्वसंगीत दिलेलं आहे. आणि आपण त्यांना शुभेच्छा देऊयात की त्यांच्या शॉर्ट फिल्मला द प्रॉमिसला नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नक्कीच बक्षिसं मिळतील. कॅमेरा पर्सन सुरेश पाटीलसह मी निलेश निकम, लाईव्ह कोल्हापूर.